एकनाथ खडसे अमित शहांना भेटले फोनवरून चर्चा झालं, त्यांची भेट जी टाळली का अमित शहांनी एकनाथ खडसे? मी आपल्याकडून ऐकलं आणि मी थोडीशी माहिती घेतली, त्यावेळेला मलाही तिथे ते बसलेले होते अमित भाईंच्या कार्यालयाच्या बाहेर, तिथून मलाही फोन आला की इथे खडसे साहेब आणि रक्षाताई या ठिकाणी बसलेले आहेत, त्यावेळेला मी माहिती घेतली. रक्षाताईंना मी विचारलं, मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही जवळपास खूप 3 तास तिथे बसलो, परंतु आम्हाला नंतर वेळ दिली गेली नाही किंवा भेटायला नकार दिला, मला असं त्या ठिकाणी कळालं. त्यांनी सांगितलं मला, म्हणजे मी दुसऱ्यांना नाही विचारलं. ते गेले होते भेटायला, पण भेट काही झाली नाही हे एवढं मला निश्चित कळलं. भाजप प्रवेशासाठी अशी चर्चा होती राजकारणात, काय पुन्हा आता ते मला माहित नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे काय नाही, पण पक्ष काय निर्णय करतो हे महत्वाचं आहे. राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते जनरली, घुसमट होते नाही आतापर्यंत त्यांची भाजपात घुसमट झाली 40 वर्ष, एवढ्या सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या, एवढे पद 20-20 वर्ष त्याच्यावर बसून, आणि आता एकच वर्षामध्ये तिकडे गेल्यावर कशी काय घुसमट होते मला कळत नाही. मला वाटतं थोडं अजून तरी समोर धरली पाहिजे, असं श्रद्धा आणि सबुरी जो सगळा बाबांचा जो संदेश आहे मला वाटतं तो त्यांनी अंमलात आणावा, निश्चित त्याचं फळ त्यांना पुढे त्या पक्षातही मिळेल. तुमच्या मनात काय, त्यांच्या मनातला प्रश्न नाही, माझ्या मनामध्ये काय त्यांच्या मनात काय हे म्हणून चालणार नाही. शेवटी आमचे पक्ष शेवटी त्यांच्या मनामध्ये काय, आता तर मनात काय सत्ता आली की सगळ्यांच्या मनात असतं की चलो. नाही आता भाऊ असं म्हटलं की अमित भाईना की मी देवेंद्र फडणवीसांनाही भेटेल म्हणे, मी आमचे जुने संबंधित नाही. मला असं वाटतं की ते तुमच्याजवळ म्हणाले असतील, पण ते असं कुठे त्यांची भेटच झाली नाही अमित भाईची त्यांची, याची मला माहिती. आणि मला ती रक्षाताईंनी स्वतः सांगितली की आम्ही खूप वेळ तिथे बसलो, पण तो नंतर त्यांनी भेटायला नकार दिला, ते स्वतः खासदार रक्षाताईंनीच मला सांगितलं, म्हणून मला ते कळालं. त्यामुळे ते अमित भाईना काय म्हणाले, मग इसको भी मिलूंगा उसको भी मिलूंगा तसं ते मला वाटत नाही. पण निश्चित त्या दिवशी नाशिकला ज्या वेळेला कार्यक्रम होता मानभाव पंथाचा धर्मियांचा, त्यावेळेला भाषण झाल्यावर खडसे साहेब देवेंद्रजी आले माझ्यावर, मी बाजूला बसत होतो, माझ्याजवळ आले, त्यावेळेला ते म्हणले की एकदा आपण बसू हे मिटवून टाका जाऊ द्या असं त्यांनी आम्हाला म्हटलं. काय सध्या काय त्यांचं चाललेलं आहे सध्या, मला वाटतं काय त्यांच्या मनामध्ये काय मिटवायचं होतं, काही तिथे गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता, त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही की मग काय मिटवायचंय काय ठेवायचंय, पण ते त्यावेळेला म्हणाले खाली वापर आपण बघितलं असेल टीव्हीवरही वारंवार दाखवलं, ते माझ्या तिथे गुडघ्यावर तरी हात ठेवून थोडंसं खाली वापरून ते आमच्याशी बोलत होते, आणि त्यावेळेला तेच म्हणत होते की बा आता जाऊ द्या बसू एकदा, आता त्यांच्या मनात बसल्यावर काय काय नाही ते आम्हाला तर काही माहीत नाही. पण आम्ही म्हटलं ठीक आहे, थोडं निपटलं सगळं, आता आमचं मंत्रिमंडळात आलो सगळे सुरुवात आहे अजून पालकमंत्री, त्यानंतर आपण विचार करू असं बसणार का. आता ते मान्य देवेंद्रजी सांगतील, आता मी तर काय सांगणार, कारण त्यांना त्यांच्या बरोबर बसायचं आहे माझ्याबरोबर बसायचं, त्यांचा मेसेज देवेंद्रजींपर्यंत पोहोचवाल बसायचंय. त्यांना दोघांनाही म्हणाले आम्हाला असं नाही आहे, आपण बघितलं असेल ते चिन्ह, ते दोघांनाही म्हणाले. मला वाटतं प्रश्न संपलेला आहे.